विमा काढा आणि लाखो रुपये वाचवा। 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत सर्व पॉलिसीवर भव्य ऑफर। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। ठिकाण वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस, पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे। 9822-33-6627 आणि 9270-09-02-10। नगर जिल्ह्यामध्ये सुरुवातीचे कोरोना विषाणू बाधित 4 रुग्ण वगळता त्यानंतर जवळपास सलगपणे 21 रुग्ण हे मरकज येथील निजामुद्दीन कार्यक्रमातील किंवा त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य, महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला अनेक सूचना केल्या। तर याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह यांची उपस्थिती होती। जिल्ह्यामध्ये विदेशी नागरिकांसह जिल्ह्यातील काहीजण निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला जाऊन आलेले असल्यामुळे त्यांच्यातील बाधित आणि त्यांच्या संपर्कातील काहींना कोरोना संसर्ग आढळून आल्यामुळे नगर शहरामध्ये 11, जामखेडमध्ये 6, नेवाशामध्ये 2, राहत्यामध्ये 1 आणि श्रीरामपूरमध्ये 1 असे 21 रुग्ण असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय। तर या सर्व रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या भागामध्ये आरोग्य यंत्रणेनं मोठे परिश्रम घेत संशयितांचे स्राव नमुने घेतले असून तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे। तर जिल्हा प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवली असल्याचा निर्वाळा मुश्रीफ यांनी दिलाय। दुर्दैवानं नगरमध्ये या कोरोना व्हायरसचे पेशंट जिल्ह्याच्या इतर मुंबई पुण्याच्या नंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिळाले। त्याला कारण अनेक आहेत। नगरमध्ये पहिल्यांदा 3 पेशंट आपल्याला मिळाले होते, त्यापैकी 2 डिस्चार्ज झाले, 1 अद्याप राहिलेला आहे। त्यानंतर निजामुद्दीन दिल्ली त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे पेशंट आले ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नगरमध्ये आता 11, जामखेडमध्ये 6, संगमनेरमध्ये 4, राहतामध्ये 1, नेवासामध्ये 2 आणि श्रीरामपूरमध्ये हा काही कॉन्टॅक्ट मधला नाही परंतु तो ससूनमध्ये तो काल पेशंट आढळून आला। असे आता एकूण ही पेशंटची संख्या 25 झालेली आहे। आता जिल्हाधिकारी मला सांगत होते की वाईटात वाईट जरी परिस्थिती आली तर 28,000 लोकांची व्यवस्था करू शकू एवढी व्यवस्था या जिल्ह्यामध्ये आपण केलेली आहे। जवळजवळ 8 व्हेंटिलेटर यांनी तयार करून ठेवलेले आहेत आणि आपलं जे जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे त्याला आता कोरोना हॉस्पिटल म्हणून आपण जाहीर केलेलं आहे आणि महानगरपालिकेचं एम्स हे 60 हॉस्पिटलचं हे सुद्धा आपण कोरोना हॉस्पिटल म्हणून जाहीर करतोय। मला वाटतंय जास्तीत जास्त जी परिस्थिती यायची होती ती आता येऊन गेलेली आहे कारण या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले सगळे लोकांना आपण आता स्वॅब घेतलेले आहेत, पाठवलेले आहेत। पुढे 14 तारखेला काय होईल, आज मंत्रिमंडळाची आपली कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळाची बैठक आहे, मी नगरमधूनच त्या बैठकीत भाग घेणार आहे आणि मी सांगणार आहे किंवा हे जे हॉटस्पॉट सोडून इतर ठिकाणी जर थोडीशी शिथिलता आली तर लोक 14 तारखेनंतर कदाचित थांबतील की नाही याबद्दल शंका आहे कारण फार मोठा कोंडमार आपल्या देशाच्या लोकांना ती सवय नाही। परंतु ह्याशिवाय दुसरा जिथं जिथं पर्याय नाही तिथे तिथे लॉकडाऊन ठेवावंच लागेल ही अवस्था या निमित्ताने आहे। 2-3 गोष्टी आपण केलेल्या आहेत। आरोग्याच्या सगळ्या सुविधा आहेत, पीपी किटची उपलब्धता आहे, औषधाची उपलब्धता आहे, त्यानंतर थर्मल स्कॅनर त्याचा मी मगाशीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर बोललो त्याची सुद्धा उपलब्धता ते करून देत आहेत। म्हणजे जेवढे औषधाची पीपी किटची आणि ज्याची जेवढी उपलब्धता करून देता येईल तेवढी आपण करून देतोय आणि त्याची कमतरता नाही।
ही उष्णता फार आहे, ऊन आहे, आणि म्हणून त्या धान्य दुकानदारांनी आपल्या धान्य दुकानासमोर मंडप घालावा, सावली करावी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशा सूचना दिल्यात. माझी पत्रकारांना विनंती आहे, अशी जर कोणाची गैरसोय होणार असेल तर आपलंही थोडंसं लक्ष, कारण लोकांना त्रास न होता सोशल डिस्टन्सचा न हे तोडता हे काम व्हावं अशी अपेक्षा आहे. आपल्याही प्रशासनाने आपल्याला 14 शासनाच्या वतीनं ह्या शेल्टर होम उघडलेले आहेत. 598 लोक आज त्या ठिकाणी आहेत. हॉटस्पॉट सोडून इतर ठिकाणी लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण मत मांडणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय. जिल्ह्यामध्ये कोरोनाशी थेट संपर्कामध्ये असलेल्या आरोग्य यंत्रणेला पीपी किट उपलब्ध असून थर्मल स्कॅनर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर थर्मल स्कॅनर त्याचा मी मगाशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर बोललो, त्याची सुद्धा उपलब्धता ते करून देत आहेत. म्हणजे जेवढे औषधाची पीपी किटची आणि ज्याची जेवढी उपलब्धता करून देता येईल तेवढी आपण करून देतोय आणि त्याची कमतरता नाही. ही उष्णता फार आहे, ऊन आहे, आणि म्हणून त्या धान्य दुकानदारांनी आपल्या धान्य दुकानासमोर मंडप घालावा, सावली करावी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशा सूचना दिल्यात. माझी पत्रकारांना विनंती आहे, अशी जर कोणाची गैरसोय होणार असेल तर आपलंही थोडंसं लक्ष, कारण लोकांना त्रास न होता सोशल डिस्टन्सचा न हे तोडता हे काम व्हावं अशी अपेक्षा आहे. आपल्याही प्रशासनाने आपल्याला 14 शासनाच्या वतीनं ह्या शेल्टर होम उघडलेले आहेत. 598 लोक आज त्या ठिकाणी आहेत आणि 15 ठिकाणी खाजगी लोकांनी की जिथे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचे मजूर आहेत, तिथे जवळ 1414 लोक हे त्यामध्ये त्या शेल्टर होममध्ये आहेत. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.